नमस्कार. रामायगुडेक भारतातली जैविक क्षेत्रातली एक अग्रगण्य कंपनी. आज आपण सोलापूर जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्यातला माढा तालुक्यातलं मुरलीमच्या शेजारचंच गाव म्हणजे बैरागवाडी या गावातील एक प्रयोगशील शेतकरी ज्यांच्याकडे गेल्या 10 वर्षापासून हे डाळिंबाचं पीक आहे. त्यांनी 10 वर्षापासून त्यांच्या डाळिंबाच्या पिकामध्ये वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत. श्रीयुत प्रवीण मानेसाहेब यांच्या प्लॉटवरती उभे आहोत. तर मानेसाहेब, जे डाळिंबावले बागायतदार आहेत त्यांच्याकडे तुमची ओळख करून द्या. प्रवीण माने, मुक्काम पोस्ट बैरागवाडी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. ओके माने साहेब, हा तुमचा किती झाडांचा डाळिंबाचा प्लॉट आहे? 1300 झाडांचा प्लॉट. हा कितवा भार आहे? चौथा भार आहे. बरोबर आहे का नाही? आणि डाळिंबाच्या बरोबर तुमच्याकडे अजून दुसरं पीक आहे? द्राक्ष पीक आहे. म्हणजे द्राक्ष आणि डाळिंब त्यातले तुम्ही दर्दी आहात. तर तुम्ही या भाराला रामायगुडेक कंपनीचं कोणतं प्रोडक्ट वापरले? नीमकरंज वापरलेलं आहे. याचा वापर कधी केलेला आहे आणि याचा तुम्हाला फायदा काय झालेला आहे, जे आमच्या डाळिंब बागात दिला सांगा. कळीच्या स्टेप मध्ये दोन स्प्रे मारले, थ्रिप्स पूर्णपणे कंट्रोल झाला. कळीच्या स्टेज मध्ये किती स्प्रे मारले? 2 मार. त्याच्यामुळे तुम्हाला फायदा काय झालेला आहे? एकदम थ्रिप्सने जे चाटतं फळ ते काय झालेलं आहे? चाटलेलं नाही. त्याच्यानंतर परत अजून तुम्ही याचा वापर कसा केलेला आहे? सेटिंग नंतर दोन ते तीन स्प्रे झालेले. तेलकट खरड्या पूर्ण मध्ये म्हणजे आले नाही. म्हणजे निमकरण वापरल्यामुळे तुम्ही हा फळ बघत असेल, बघा ही फळ किती चमक आहेत, एकदम फ्रेश फळ आहेत. मी इथं बघायला गेलं तर जबरदस्त फ्रेश फळं आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं मला सांगा, या निमकरण उत्पादनाचा 200 रुपये आल्याचा तुम्हाला खर्च किती आलेला आहे? 300 रुपये. 300 रुपये आलेला आहे. तर मला सांगा मानेसाहेब, जे डाळिंब उत्पादक शेतकरी आहेत त्यांनी जर आपल्या रामारडे कंपनीचं जर निमकरण जर उत्पादन जर वापर त्यांच्या डाळिंबासाठी, द्राक्षासाठी, वेगवेगळ्या पिकासाठी जर केला तर त्यांना फायदा काय होऊ शकतो? फायदा एकदम भरपूर होऊ शकतो, कारण तेलकट येत नाही, खरडा थ्रिप्स वगैरे पूर्णपणे कंट्रोल राहत. आता मला सांगा आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही साहेब डाळिंब म्हणजे इतर शेतकऱ्यांना तुम्ही डाळिंब कसं करायचं याचा सल्ला देता, याचं मार्गदर्शन करता, तर निमकरण विषयी काय सल्ला देऊ शकाल? नाही, सगळ्यांनी निमकरण वापरलं पाहिजे. याच्यामुळे तुम्ही शेतकऱ्याचा खर्च काय? खर्च एकदम कमी खर्चात बाग येणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचे काय? जैविक आहे. काळाची आणि वेळेची काय गरज? रिसिडोफ्री. बरोबर आहे. रिसिडोफ्रीसाठी निमकरण अतिशय महत्वाचं प्रोडक्ट आहे, कारण हे कीटकनाशक आणि बुरशीनाशक दोन्हीचं काम करता येत. बरोबर का नाही? मानेसाहेबांनी त्यांच्या डाळिंबाचं, या मानेसाहेब आम्हाला तुमचा प्लॉट दाखवा. म्हणजे कसं, म्हणजे तुमच्या डाळिंबाचं जे फळ आहे फिनिशिंग हे बघा, कसं जबरदस्त फिनिशिंग आहे. म्हणजे तेल्या नाही, डांबऱ्या नाही, खरड्या नाही. आणि विशेष म्हणजे आज दिवाळीचा पाडवा आहे. आज काय? दिवाळीचा पाडवा. आज तारीख आहे 28/10/2019, म्हणजे 28 ऑक्टोबर 2019 तारीख आहे. दिवाळीचा आज पाडवा आहे. आणि सगळ्यात महत्त्व तुम्ही बघत असाल, एवढी जबरदस्त फिनिशिंग शेतकऱ्याला पाहायला मिळत नाही. म्हणजे निमकरण उत्पादनात तुम्हाला 100% रिझल्ट आलेला आहे. मानेसाहेबांनी त्यांच्या या डाळिंबाच्या प्लॉटसाठी रामा ॲग्रोटेक कंपनीचं निमकरण हे उत्पादन वापरलं, त्यांना उत्कृष्ट असा रिझल्ट आला, त्याबद्दल तुम्ही समाधानी? धन्यवाद.